चला भाऊ, तुम्ही गोपीचंद पडळकर यांचं ऐकलं की विविध ठिकाणी एसटी बस अडवल्या जात आहेत. तुम्हालाही अडवलंय बहुधा ऐरवलीच्या टोल नाक्यावर. काय म्हणणं आहे पोलिसांचं? या ठिकाणी 100-150 एसटी कर्मचारी यांना अडवलंय, मला अडवलंय. मी रस्त्यावरती बसलेलो आहे आणि अन्न त्याग आंदोलनाला मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ते सरकार आतंकवाद्यासारखं वागायला लागलेलं आहे. अरे ड्रग माफियांसाठी तुम्ही पत्रकार परिषद रोज घेता, त्यांच्या अन्याय झाला म्हणून तो हा चाहो फोडता, पण जेव्हा कर्मचारी एसटी कर्मचारी आतापर्यंत 40 आत्महत्या झाल्या त्याला न्याय तुम्ही देऊ शकत नाही. तो रस्त्यावर आला न्याय मागायला तर पोलीस लावून त्याचं आंदोलन चिरडून काढता. आणि हे आंदोलन चिरडून काढायचा प्लॅन हा कालच परवा झालेला आहे. आदरणीय शरद पवार साहेब, गृहमंत्री अनिल परब यांनी जी काही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांचं ठरलं की हे आंदोलन मोडून काढायचं, चिरडून काढायचं. परंतु मी सर्वसामान्य माणसाचा आंदोलन मोडून काढू शकत नाही. तुम्ही त्याला पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये दपटशाही खाली तुम्ही थांबवू शकाल, परंतु महाराष्ट्रातली जनता उद्या पेटून उठेल. कारण त्याचं रक्त आम्ही आता वाया जाऊ देणार नाही. आणि अनिल परब जी, तुम्हाला दिवाळी कशी गोड लागते, तुमच्या खात्याची कर्मचारी ही प्राण सोडत आहेत, आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही पोलिसाच्या बळाचा वापर करता. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणलेले होते, जर एखादा मोर्चा आला तर माझा मंत्री 6व्या मजल्यावर बसणार नाही, मोर्चाला सामोरे जाईल. आणि आता जी न्याय मागायला तुमच्याकडे मुंबईत माणसं, मराठी माणसं यायला लागली, त्यांना रस्त्या रस्त्यात अडवता. अरे हे मोगलाय, मोगलाय, हे श्रमिकांचं राज्य नाहीये, हे कष्टकरी जनतेचं राज्य नाहीये, हे शेतकरी शेतमजुरांचं राज्य नाहीये, हे राज्य लुटारूंच आहे. अरे तुम्हाला गोळ्या चालवायच्या असल्या तर चालवा, पण तुमचा पापाचा घडा भरत आलाय हे ध्यानात ठेवा. अरे आम्हाला तुम्ही म्हणला होता आझाद मैदानाला बसा, आम्ही शांततेने बसायला तयार होतो आणि तुम्ही विश्वासघात करता. सदाभाऊ, पण तुम्ही सरकार बरोबर चर्चा का नाही करत? आम्ही चर्चेला तयार आहे. रात्री मला काही अधिकाऱ्यांनी माझ्याशी आमदार गोपीचंद पडळकरांशी संपर्क साधला, ते म्हणले मंत्रालयावर बसू नका, तुम्ही आझाद मैदानाला बसा, आपण चर्चा करूया. आम्ही त्यांना होई म्हटलं आणि विश्वासघात केला याने. अरे असे अशी आंदोलन चिरडून सामान्य माणसाचा आवाज दाबता येत नाही, हे मला या अनिल परबला सांगायचं आहे. अनिल परब, तुम्ही या कामगारांचा शाप लागेल, त्यांच्या लेकरा बळाचा तुला शाप लागेल, हे मी अनिल परबला या ठिकाणी सांगत आहे. बर, सलभाऊ धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. चेंबूर इथे सलभाऊ खोत आणि त्यांच्यासोबत येत असलेल्या 150-200 एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्यात आलं आहे आणि सलभाऊंचा असा दावा होता की आधी त्यांना आझाद मैदानात तुम्ही आंदोलनासाठी थांबा असं सांगण्यात आलं होतं, पण आता आझाद मैदानात सुद्धा त्यांना परवानगी दिलेली नाही. आपण पाहूयात पोलीस आणि सदाभाऊ खोत आणि कार्यकर्त्यांमध्ये कसा वाद झाला ते. ही दृश्य आहेत जिथे सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं आणि मग या सगळ्यांनी आता घोषणाबाजी सुरू केली. राज्यभरातले एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तिसरा दिवस आहे हा आंदोलनाचा आणि गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं होतं की आधी आझाद मैदानात तुम्ही आंदोलन करा असं सांगितलं होतं, पण आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगीच दिलेली नाही, न स्टेज बांधायला न लाऊडस्पीकर लावायला, तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करणार तरी कसं?